राज्यातील राजकारण हे पूर्णपणे अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टाकडून अजून खुलासा झाला नाही की 16 आमदार अपात्रच्या संदर्भात असून कुठलाही निर्णय झाला नाही. तसेच अध्यक्षांनी निर्णय घेऊ की नाही हेही स्पष्ट झालं नाही. त्यामुळे सर्व राजकारण अस्थिर आहे अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी बुधवारी अमरावती शहरात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात अद्यापही मुख्यमंत्री पद आहे. नुकसान भरपाई देऊ असे फडणवीस म्हणाले, पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही कारण त्यांच्याकडे निधीच उपलब्ध नाही. तर शेतकऱ्यांना निधी देणार कुठून असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. शासनाने ती केस दाखल केलेली आहे की फ्रॉड तुम्ही केलेला आहे, फ्रॉडुलंट पेपर तुम्ही पालघरला दाखल केलेले आहेत आणि पालघरवरनं त्यांनी पहिल्यांदा स्वतःची कास्ट सर्टिफिकेट काढली की तिचे वडील पालघरचे रेसिडेंट्स आहेत म्हणून. तेव्हा पहिली केस ती तिथली झालेली आहे आणि दुसरी केस आता असताना जी सुरुवात होणार आहे ते नवी त्यांनी दाखवलं आहे की तिचे वडील चेंबूरचे आहेत आणि चेंबूरच्या ह्याच्यामधलंसुद्धा रद्द होण्याच्या असणाऱ्या मार्गावरती आहे आणि तिथली केस क्रिमिनल केससुद्धा दाखल होणार आहे. तिथे ऑर्डर प्रश्न असा आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ऑर्डर दाखल केली, हायकोर्टामध्ये यायला त्यांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केली, पण व्हॅलिडिटी जी आहे, कास्ट व्हॅलिडिटी जी आहे, त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातला निकाल जो आहे तो मुंबई हायकोर्टामध्ये अजून पेंडिंग आहे. म्हणजे इथल्या कास्ट स्क्रुटिनी कमिटीने विरोधात निकाल दिला, त्या विरोधात दिलेल्या निकालाला सेनेचे आता से ह्याच्याबरोबर गेले काय नाही आडसूड यांनी असणारा ती व्हॅलिडिटी रद्द झाली. ती रद्द झालेल्या व्हॅलिडिटीला चॅलेंज जे आहे आपल्या खासदारांनी इथल्या दिलं, हायकोर्टाने त्याला स्टे दिला आणि आता असणारं आडसूळ ती का परस्यू करत नाही हेच कळत नाही आहे. तुम्ही काँग्रेसला विचारा ते आमच्याबरोबर येणार की नाही. वाघासारखं फोन पाडतो याचं कारण मी लोकसभेमध्ये आमची मतं किती आहेत ती आम्ही दाखवून दिलेली आहे. त्याच्यामुळे असणारं त्याच्यामुळे आम्ही असणारं जे आहे आमची चादर बघतो आणि तेवढेच पाय पसरतो. आता आम्ही आमच्या चादरीप्रमाणे पाय पसरल्याना अनेकांना ते आवडत नाही, पसंत नाही. का इथे आम्ही असं गवईंचं राजकारण करत नाही. मिळालं तर ठीक, म्हणजे सीट ऑर नो सीट, वोट फॉर काँग्रेस अशी जी भूमिका होती ती आमची नाही आहे. आमची भूमिका आहे की आमचं जेवढं चादर आहे तेवढं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तो जर देणार नसेल तर तुमच्यावर या कशाला आम्ही. कोणाकडून झालं आहे मी तर वाचलेलं नाही. असं आम्ही प्रश्न केला होता, धनवेंना प्रश्न केला, अरविंद सावंतांना प्रश्न केला की जर बाळासाहेब तुमच्यासोबत आले तर तुमचं काय असतं, आम्ही स्वागतच करू असं त्यांनी म्हटलेलं. ते स्वागत करू म्हणजे त्या सावंतांना स्वागत ना, सावंत माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही हे त्यांना माहीत असल्यामुळे ते स्वागत करणारच आहे. पण त्यांच्या पक्षाने कुठे स्वागत केलं, व्यक्ती आणि पक्ष हे दोन वेगवेगळे आहेत ना. त्यांच्या पक्षानेच म्हटलं पाहिजे की आम्ही युती करायला तयार आहोत, मग आम्ही उत्तर देतो त्याचं. आम्ही अगोदर मला वाटतं रेखाताई ठाकूर ज्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत त्यांनी एक महिन्याभरापूर्वीच असं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि सगळीकडे आलं होतं की आम्ही दोन पक्षाबरोबर युती करायला तयार आहोत, एक काँग्रेस पक्ष आणि एक शिवसेना, पण दोघांकडून अजून कसलंही उत्तर आलेलं नाही.